कोल्हापूरच्या महापुरानं गणेश उत्सवावर सुद्धा विघ्न आणलंय. अनेक गणेश मूर्ती पाण्यात गेल्यानं तरुण मंडळांच्या तुलनेत त्या कमी पडणार आहेत. तर मंडळांनी दिलेल्या ऑर्डर सुद्धा पूर्ण करणं कुंभार व्यावसायिकांना अशक्य होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला तरुण मंडळीही गणेश उत्सव साध्या पद्धतीने घेण्यासाठी बैठका घेऊन निर्णय घेत आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. कोल्हापूरच्या महापुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, तसे उद्योजकांचे मोठे नुकसान केलंय. याचे परिणाम आता शहरात जाणवायला सुरुवात झाली. याचा पहिला फटका बसलाय तो आगामी गणेशोत्सवाला. खरं तर हा मांगल्याचा उत्साहाचा सण, मात्र गणेश मूर्ती आज पाण्यात गेल्याने हा सण मूर्त्याविना कसा साजरा करायचा हा प्रश्न तरुण मंडळांसमोर आहे. तर दुसऱ्या बाजूला मंडळाने दिलेला ऑर्डर कशा पूर्ण करायचा याची चिंता कुंभार व्यावसायिकांना लागली आहे. खरं तर एक गणेश मूर्ती तयार करण्याची म्हणजे त्यासाठी साधारण 10 ते 15 दिवस लागतात. मोल्डिंग, कास्टिंग, फिनिशिंग, कलरिंग अशा प्रक्रियेतून या मूर्त्या बनवाव्या लागतात. मात्र हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे नव्या मूर्त्या तयार करणंही आता शक्य नाही. महापुराच्या या फटक्याचा अंदाज तरुण मंडळांनाही आता येऊ लागलाय. एका बाजूला अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना मोठेपणाने हा उत्सव साजरा न करता साधेपणाने साजरा करण्यावर चर्चा होत आहे. वाचलेल्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करण्याचं नियोजनही काही मंडळे करत आहेत. माझं नाव रमेश मोरे. कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील सर्व तरुण मंडळाने गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करून गणेशोत्सवामध्ये जे काही देणगी सर्व रक्कम येईल ते पूरग्रस्तांच्या विस्थापितसाठी मार्गस्थ लावण्यासाठी सगळ्यांनी निर्णय घेतलाय. याचं कारण की कोल्हापूर शहर हे 40% पूरग्रस्त बाधित झाल्यामुळं आमच्या काही कुंभार बांधवांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे आम्ही गणपती उत्सव हा साध्या प्रमाणात साजरा करणार आणि जे काही रक्कम गोळा होईल देणगी स्वरूपात ते कुंभार किंवा इतर जे लोक आमची उद्ध्वस्त झाल्यात शहरात आणि जिल्ह्यातील त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही खर्च करण्याचा निर्णय जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व तरुण मंडळाने तालीम संस्थेने घेतलेला आहे. यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी जी आम्ही परवा बैठक बोलवलेली त्यामध्ये गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती तयार होतात त्याच ठिकाणी आमच्या कोल्हापुरामध्ये बापट कॅम्प परिसर असेल, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर असेल, तिथे बरेच दिवस पाणी असल्यामुळे गणेश मूर्तींचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सवामध्ये जी काय आमची वर्गणी जमा होईल ती आम्ही पूरग्रस्त लोकांना कुंभार बांधवांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे.